हाय फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या आर्यम रिअल मेमरी ब्लॉग मध्ये. तर मी आज आली आहे माझ्या एका तीच ओळख करून दे मी कोण आहे. माझ्या मॅम आहे. हा सांग दिशा. चाइल्डहुड पासून मला शिकवतात ते. हा अँड खूप छान शिकवतात मॅम. आमच्या खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत. ऍक्च्युली खूप लहान असल्यापासून दिशाला मी शिकवलंय. ट्युशन घेत होती तिची आणि दिशेचा भाऊ आहे छोटा पवन. आता हे खूप मोठे झालेत ऍक्च्युली दोघं जण. आणि आमचे तसे फॅमिली हे पण रिलेशनच चांगले आहेतच. आणि शिवाय आमचे माझे स्टुडंट पण आहेत. आणि आमचे म्हणजे काय तुम्हाला आमच्या आठवणी ट्युशनच्या खूप आहेत की ते दिशा तुम्हाला सांगेल आता काय आठवणीत ते. दिशा बोल ना. आम्ही खूप स्टडी करता करता ब्रेक्स घेऊन जे स्नॅक्स टाइम खाल्ला आहे आणि जो झोपा पण काढला आहे. तर हे असे आमचे स्टुडंट आहेत. म्हणजे माझे स्टुडंट दुपारचा टाइम होता म्हणून खूप झोपा काढल्या. तर दिशेसाठी आता दिशा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच मोठी हो. सांगतो. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच लाडू. आणि अजून काय बोलायचं का तुला? तू त्यांना केक बर्थडे चा तुम्ही पण खावा हो थोडा. थँक्यू दिशा. मॅमनी मला माझ्या आधीच्या बर्थडेला 2-3 वर्ष आधीच्या बर्थडे मध्ये वॉच गिफ्ट केली होती. सो ती वॉच अजून पण आहे जी यूज नाही होते पण एक मेमरी आठवण म्हणून ठेवलेली. म्हणजे दिशा आणि पवन बरोबरच्या माझ्या मेमरीज खूप चांगल्या आहेत. ऍक्च्युली माझं ह्यांचं ट्युशन घेताना एवढा चांगला वेळ जायचा ना. आणि ते खूप छोटे होते तेव्हा. म्हणजे दिशा मला वाटते हार्डली तू 6th स्टँडर्डला असेल. हो. आणि पवन काहीतरी 4th स्टँडर्डला होता तेव्हा. आणि मग हे दोघं छान ट्युशन द्यायचे. एक तो एक हे रुटीन बसलं होतं ना दोघांबरोबरचं. ते खूप सुंदर आहे आणि त्या मेमरीज अजून आहेत आमच्या. आणि दिशा काही नुसती स्टुडंट नाही तर आमची चांगली फ्रेंडशिप पण आहे. अंडरस्टँडिंग चांगलं आहे. दिशा भरपूर गोष्टी शेअर करते. त्यामुळं दिशा अशीच मोठी हो पुढे. थँक्यू थँक्यू. सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच आत्ता की ती माझी स्टुडंट दिशा आणि ह्या दिशाच्या आई आहेत. ह्यांची पण खूप चांगले आमचे रिलेशन आहेत. अगदी फॅमिली रिलेशन खूप चांगले आहेत. आणि पूर्वी आम्ही इथे होतो ना त्यामुळे सारखं भेटणं व्हायचं. पण आता हल्ली तिकडे दुसरीकडे गेल्यामुळे भेटायला जमत नाही. पण मी आवर्जून येत असते ह्या दोघांना भेटण्यासाठी दिशा आणि पवनला. आज पवन नेमका नाही आहे घरी. आता तोही भेटला असता आणि मग त्यांनी काहीतरी सांगितलं असतं अजून बऱ्याच गोष्टी. हो, त्यांनी सांगितल्या असते. त्यांनी खूपच सांगितल्या असत्या. आणि माझं मी आम्ही जेव्हा इथे होतो तेव्हा मी यायचे सारखे ह्यांच्याकडे. हा, ह्यांची स्पेशालिटी खूप छान आहे फ्रेंड्स. की ह्यांची स्पेशालिटी इतकी चांगली की ह्यांना खूप भरपूर प्रकारचे ढोकळे बनवता येतात. तर आपण यांचा एकदा ढोकळ्याचाच ब्लॉग तयार करूयात. खरंच बनवूयात. आणि तुम्ही पण शिकाल की कसे ढोकळे करायचे काय. आणि ह्यांचे इतके परफेक्ट होतात ना ढोकळे. मला शिकवलेत पण मला अजून जमलेले नाही. हा, जे आहे ते आहे. मला बनवायला शिकवलेत त्यांनी. मला सगळी रेसिपी सांगितली. हो. आणि मी खास खरं सांगायचं तर मी खास ढोकळे खाण्यासाठी पण इथं आलेली यांच्याकडे. म्हणजे अगदी आवर्जून असं म्हणजे प्रेमाने सांगून की मी येते बरं का तुमच्याकडे आज ढोकळा खायला. आणि वहिनींनी माझ्यासाठी ढोकळा बनवून ठेवलेले. म्हणजे एवढे आमचे रिलेशन खूप चांगले आहेत. सो दिशा, मग काय पुढे काय करायचं ठरवलंय? बर्थडे दिवशी नको विचारू. नाहीतर म्हणतील की टीचर आल्यात आणि विचारतात की नेक्स्ट काय तुमचं करिअर काय आहे. असं काही नाही आहे. कधीही विचारू शकतात. फ्युचर त्याच्यावरच डिपेंड आहे. सो फर्दर स्टडीसाठी मी BCA आता करते आणि फर्दर MCA और MBA हे करणार आहे. अच्छा, मग चांगलं ना. MBA करणार आहेस म्हटल्यावर खूप चांगलं. स्पेशलायझेशन माझे IT राहणार आहे. ओके, ते करायचंय. ओके. आणि मग आपण आपली पार्टी आम्हाला कधी बर्थडे कधी आम्हाला घरी नको पार्टी. दिशा घरची पार्टी अलीबर नको. आम्हाला बाहेर कुठेतरी मस्त पार्टी करायला जाऊया आपण सगळे. दिशा दबल पवन, तू, राधा, मी, तुझी मम्मी, बाकीचे सगळे मेंबर्स आपण मस्त पार्टी करूयात बाहेर. आणि दिशाचे प्रत्येक बर्थडेला मी म्हणजे काय माहित नाही काय बॉन्डिंग आहे. इन्सिडन्स होतो आणि मी येतेच काय माहित. हा, म्हणजे आज मी ब्लॉग करायचं पण ऍक्च्युली फ्रेंड्स ठरवलं नव्हतं. खरं तर मी जस्ट जाता जाता बघितलं की दिशा आहे का. तेवढ्यात आज बर्थडे. अरे हा, म्हणजे आता एक कॅप पडला बरा असता. मग मी बर्थडेचे पण डेट खरं तर दिशेचे विसरून गेले होते. पण अचानक तिच्या मम्मांनी सांगितलं की अरे आज दिशेचं. अरे वा, म्हटलं चला. मग मी माझं काम करून परत दिशेला भेटायला आली. ती पण बाहेर गेलेली होती. म्हणणं नाही ना, आज दिशेला भेटूनच जायचं काय झालं तरी. सो फ्रेंड्स, असेच ब्लॉग बघत राहा. हा ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला येस आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स. आले मी बर्थडे सेलिब्रेट करून.
ऍक्च्युली असं काय असं आचरण केले होते खरं मी. आणि छान वाटलं मला दिशाला भेटून आणि तिच्या फॅमिलीवर पण. मी खूप दिवसातून ॲक्च्युली त्यांना आज अचानक भेटले, मला म्हणजे छान वाटलं. आणि खूप अशा काय म्हणत मेमरीज एकदम आठवल्या सगळ्या, की आम्ही खूप टीचिंग तर करायचीच मी त्यांना, पण आम्ही एन्जॉय पण करायचो तेवढंच. आणि राधा तर त्यांच्याकडेच असायची लहानपणी. सो फ्रेंड्स, हे जे अचानक भेटणे ना, हे खूप काहीतरी फील करून जातं. म्हणजे कुणी असू देत, पण जर आपल्या मनात असेल त्या व्यक्तीबद्दलचं काहीतरी एक काही बॉन्डिंग असेल खूप चांगलं, तर आपण असे अचानक त्या व्यक्तीच्या बड्डेपर्यंत पोचतो. म्हणजे जरी मनात आपल्या काही नसतं, आता माझ्या आई आज काही मनात नव्हतं की आपण आज दिशाचा बड्डे वगैरे, एक जस्ट मी तिथे पोचले आणि मला समजलं आणि मला खूप छान वाटलं की आज मी पण तिला बड्डे विश केला त्याबद्दल. तर ठीक आहे, चलो फ्रेंड्स, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.